आम्ही कशाला मागे घ्यायचे? दीपक आबा साळुंके ना, नाही आता आज दुपारपर्यंत आम्ही ते निर्णय घेऊ. शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका आहे, शेतकरी कामगार पक्ष आमचे जुने सहकारी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की ते आमच्याबरोबर कायम राहावेत. रायगड जिल्हा असेल किंवा अन्य काही भागामध्ये त्यांची ताकद चांगली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आमचे जुने सहकारी असल्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यांना ज्या जागा हव्यात रायगड जिल्ह्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत. बघा, हे धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे. आता काल एक विषय मी मांडला की राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा वाढवून घेतली, जनतेची सुरक्षा वाऱ्यावर, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, कोयता गँग, हा खंडण्या, मारामाऱ्या, लुटमार, आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वन चा सगळा फोर्स आपल्या सुरक्षेसाठी लावला. आम्हाला कळलं पाहिजे देश या राज्याच्या जनतेला की या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झाला, की इतकी सुरक्षा व्यवस्था अचानक स्वतः गृहमंत्री असताना त्यांनी वाढवावी. आम्हाला कळायला हवं ना की त्यांना कोणापासून धोका आहे. मी काल विचारलं, त्यांना इस्रायलपासून धोका आहे, त्यांना युक्रेनपासून धोका आहे, त्यांना लिबियापासून धोका आहे, कोणापासून? नॉर्थ कोरियापासून, तो किम जोंग पासून धोका आहे. आम्हाला कळायला नको. आम्ही या राज्याचे नागरिक आहोत, या राज्याचे गृहमंत्री आहेत. तुमच्या दारावर अचानक फोर्स वनचे कमांडो दिसतात, आम्हाला चिंता वाटते. देवेंद्रजी आमचे मित्र आहेत, ते कुटुंब वसुलग्रस्त आहे, त्यांच्या कुटुंबाला त्यांची काळजी आहे, तेवढीच आम्हालाही त्यांची काळजी. एकनाथ शिंदेंच्या धमक्यांचं तुम्ही सांगू नका. त्यांच्या धमक्या का आणि कशासाठी असतात ते माझ्यात की कोणाला माहित नाही. एकनाथ शिंदे आता कुठल्यापासून सुरुवात करतात प्रचाराचा आजपासून त्यांचा उमेदवारापासून त्यांनी प्रचाराला आजपासून सुरुवात केली. ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपच्याच पखाल्या व्हाव्या लागणार आहेत ना, त्यात नवीन काय आहे? ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत त्यांना भाजपच्याच चपला उचलाव्या लागणार आहेत.